श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमावली यांच्या आशीर्वादाने आणि आदेशाने आपल्या परिसरातील नदी घाट तलाव स्वच्छता अभियान राबवण्याचं माऊलींनी आवाहन केलेलं आहे। त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मुक्ताईनगर परिसरातील तापीपूर्णा परिसरातील सर्व सेवेकरी स्वामी सेवेकरी बंधू भगिनी यांच्या माध्यमातून आई मुक्ताईच्या चरणाशी जो तापीपूर्णा नदीचा घाट आहे तो घाट आम्ही आज सेवेकरी वर्गाने प्रतिज्ञा करून स्वच्छ केलेला आहे। सेवेकरी वर्गाच्या माध्यमातून परिसरात जे काही नदी असतील तलाव असतील घाट असतील या सर्व परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचं सेवेकरी वर्गाने प्रतिज्ञा केलेली आहे। त्याचबरोबर सेवेकऱ्यांच्या माध्यमातून परिसरामध्ये ज्याही काही नद्या असतील तलाव असतील विहिरी असतील यांचं स्वच्छता राबवण्याचं आणि स्वच्छ ठेवण्याचं आवाहन नागरिकांना आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर सर्व सेवेकरी बंधू भगिनींनी प्रतिज्ञा केलेली आहे की आम्ही परिसरातील सर्व सेवेकरी त्याचबरोबर नागरिक बंधू भगिनींना आम्ही विनंती करू की आपण आपल्या घरातील निर्माल्य असेल विसर्जनासाठी जे काही फोटो असतील मूर्त्या असतील यांचं विसर्जन न करता मुक्ताईच्या परिसरामध्ये आम्ही एक ठिकाण निर्माण केलेलं आहे त्या ठिकाण जागेवरती आपण ते मूर्ती फोटो आणि निर्माल्य आणून द्यावं त्याची आम्ही योग्य ते परीने विल्हेवाट लावू आणि माऊलींच्या आशीर्वादाने हा पर्यावरण पूरक असा नदी स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम जो आहे हा म्हणजेच गंगा दशहरा निमित्त 20 मे ते 30 मेपर्यंत माऊलींनी आयोजित केलेला आहे। या अभियानाला आम्ही सर्व सेवेकरी बंधू भगिनींनी तापीपूर्णा परिसरातील सेवेकरी बंधू भगिनींनी योग्य रीतीने प्रतिसाद देऊन नदी स्वच्छ ठेवण्याचा संकल्प आणि प्रतिज्ञा केलेली आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्याचं सर्व सेवेकरी बंधू प्रतिसाद देऊन मार्गदर्शन करून म्हणजे त्याचबरोबर स्वच्छतेचं महत्त्व पटवून देतील हे आम्ही ग्वाही देतो आणि परिसरातील सर्व नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू श्री स्वामी समर्थ।